शिक्षण घेत असताना इयत्ता दहावीचा वर्ग आणि इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये आपण भूगोल या विषयामध्ये आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आणि पीपीटीच्या माध्यमातून कसं शिकायचं आहे हे आपण या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत. नेक्स्ट असले. माझं नाव प्रशांत तुकाराम भोसले, पीटी भोसले, माध्यमिक आश्रमशाळा रसकोतवाडी, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर. आपल्या सर्वांचं या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये सहर्ष अशा प्रकारचं स्वागत करतोय. नेक्स्ट. आज आपण या ठिकाणी स्थान व विस्तार हे जे काही दुसरं प्रकरण आहे इयत्ता दहावीचं ह्याला या विषयापर्यंत या ठिकाणी आज पोहोचणार आहोत. नेक्स्ट. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला भूगोल विषय शिकवत असताना काही क्षमता ज्या आहेत त्या आपल्याला माहित असणं किंवा आपल्या अंगी असणं हे अतिशय आवश्यक आहे. मुलांना अतिशय लक्षपूर्वक ह्या क्षमता ज्या आहेत त्या पहा. लक्ष ऐका बघा तुमचं. भूगोल विषय अभ्यासासाठी आवश्यक अशा प्रकारच्या क्षमता. पहिली जी क्षमता आहे ती निरीक्षण. या ठिकाणी पॉइंटरच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवतोय लेझरच्या. दिसतंय का बघा. निरीक्षण. आपल्याला आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसराचं निरीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण भूगोल हा विषय जो आहे तो शास्त्र म्हणजे सायन्स या विषयाशी निगडीत असलेला हा विषय आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला पुस्तकी वाचन हे आवश्यक आहे असं नाही तर प्रत्यक्ष तुम्हाला सुद्धा काही गोष्टी ह्या करणं गरजेचं आहे. त्यामध्ये निरीक्षण ही गोष्ट आहे म्हणजे आजूबाजूच्या परिसराचं भौगोलिक गोष्टींचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर वर्गीकरण करणं आवश्यक आहे म्हणजे वर्गीकरणाची क्षमता ही निरीक्षणाच्या बरोबरीने जोडून जाणारी आहे. त्यानंतर फरक आणि तुलना करणं. दिलेल्या मिळालेल्या माहितीचं फरक आणि तुलना करणं सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आलेख, आकृत्या आणि नकाशा हे तर अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आहेत की ज्या भूगोलामध्ये आपल्याला करणं आवश्यक आहे किंवा त्यांचं वाचन सुद्धा करता येणं आपल्याला जमलं पाहिजे. त्यानंतर दिलेल्या सगळ्या माहितींचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. निष्कर्ष काढता आले पाहिजे आणि या सगळ्यांचं सादरीकरण करता आलं पाहिजे. आणि यानंतरचा हा ही जी क्षमता आहे ती त्या अलीकडे या काळामध्ये महत्वाची आहे. चिकित्सक विचार करणं म्हणजे फक्त आणि फक्त पुस्तकात सांगितलंय त्याप्रमाणे आपण करणं हे इथं ग्राह्य धरलं जाणार नाही. तर तुम्ही काय विचार करताय, तुमच्याकडे काय मुद्दे आहेत की तुमच्या प्रमाणामध्ये तुम्ही ज्ञानाचं मिळालेल्या माहितीचं उपयोजन कसं करताय आणि तुमचे काही नवीन विचार आहेत त्या विचाराने इथे चालना द्यायचे आणि या सगळ्यातून तुम्हाला मूल्यमापन हे करून घ्यायचं. नेक्स्ट असले. या सगळ्या क्षमता आपल्याला साध्य करत ह्या वर्षभरामध्ये आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं ह्या क्षमता काही आता दहावीला आहेत का तर नाहीये. ह्या इयत्ता पाचवी पासून तुम्हाला या क्षमतांचं विश्लेषण जे आहे किंवा ह्या क्षमता ज्या आहेत त्या आपल्या अंगी बांधवल्या पाहिजे. म्हणून आता तुम्ही त्या बांधवल्या असतील किंवा नसतील सुद्धा मात्र इथून पुढच्या काळामध्ये आता आपल्याला हा जो काही धडा घ्यायचा आहे स्थान आणि विस्तार या स्थान विस्तारामध्ये तुम्ही जर बघितलं ह्या सगळ्या क्षमता आता आपण पाहिलेल्या याचं उपयोजन तुम्हाला करायचं आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा उपयोजन करणं फार महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने जसं आपण पुढे जातोय असं तुम्हाला समजून येईल. आता धडा सुरू करतोय आपण. धडा सुरू करताना सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे पुस्तक आहे ते पुस्तक उघडा. त्या पुस्तकामध्ये पान नंबर 9 आहे बघा. त्या पान नंबर 9 वरती तुम्हाला दोन ध्वज दिसत आहेत बघा. पाहिलं का दोन ध्वज आहेत. त्या ध्वजापैकी तुम्ही जर बघितलं तर एक ध्वज तर तुम्हाला अगदी अगदी म्हणजे कोणी जर सांगू शकेल अगदी लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल की तो ध्वज कुठला आहे आणि दुसरा ध्वज थोडासा जरासा विचार करावा लागेल. आता त्या ध्वजाविषयी हे ध्वज का दिलेले आहेत हे तुमच्या लक्षात येते का बघा. तर ते ध्वज देताना तुम्हाला काही सूचक विधानं दिलेली आहेत. ते सूचक विधान काय आहे आता हे सूचक विधान तुम्ही वाचली तिथं तरी सुद्धा तुम्हाला कळेल की हा काय आहे. तर सूचक विधानामध्ये पहिलं विधान आहे जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश. सूचक विधानावरून तुम्हाला देश ओळखायचे. सूचक विधानावरून देश ओळखायचे. मग याची क्षमता तुमच्या लक्षात येते का बघा. त्या क्षमतेचा पहिला वापर इथे तुम्हाला करायचा आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी जगप्रसिद्ध देश. क्रिकेट हा खेळ लोकप्रिय असलेला देश. ही सगळी सूचक विधानं काय सुचवतात आपल्याला काय कल्पना आहे. अगदी चांगली गोष्ट. या ठिकाणी तुम्हाला भारत देशाचा नकाशा दिसतोय.
शिवाय भारताचा ध्वज सुद्धा दिसतोय. इथं काही दोन चित्र सुद्धा दाखवलेले आहेत, त्यामध्ये क्रिकेट खेळाचं तुम्हाला चित्र सुद्धा दाखवलेलं आहे. या सगळ्या सूचक विधानावरून तुम्हाला कळतं की ही सूचक विधान आपल्याला भारत देशाकडे निर्देशित करते, ध्वजाकडे निर्देशित करते. म्हणजे आपण स्थान विस्तार पाहायचा आहे ते कोणाचं पाहायचं आहे तुमच्या डोक्यात येते का बघा, तर भारताचं पाहायचं. नेक्स्ट, याच्या जोडीला तुम्हाला आणखीन एक ध्वज दिलेला आहे. भारताचा तर दिलेलाच आहे, तर अजून एक ध्वज दिलेला आहे. त्या ध्वजाविषयी तुम्हाला त्या ध्वजाच्या खालच्या बाजूला काही सूचक विधान आहे, तीन सूचक विधान आहे. मगाच्या सारखीच सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेला देश, इथं चित्र सुद्धा दाखवलेलं मी, सांबा नृत्य करणारे व्यक्ती. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट असे या देशाला म्हणतात. कोणत्या देशाला म्हणत असतील बरं? फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. या शेवटच्या विधानावर तुम्ही नक्कीच ओळखलं असेल, कारण आपल्यापैकी अनेकांना फुटबॉल खेळणं आवडतं. फुटबॉल हा काही जणांचा अगदी आवडता खेळ असणार आहे, त्यामुळं फुटबॉल आणि हा देश एक समीकरणच म्हणून आपण आठवला का? ध्वज बघा, ध्वजावरून काय आठवत आहे का? नाही ते चित्र दिलेलेच आहेत मी. जगाचा पृथ्वीगोल दिसतोय, पृथ्वीगोलावरती इथं सुद्धा तुम्हाला ध्वज दाखवलेला आहे. काय समजतंय? तर हा जो काही ध्वज आहे तो आहे ब्राझीलचा. कोणत्या देशाचा आहे? ब्राझील. मग नेक्स्ट, या वरून तुम्हाला कळेल की आपण या वर्षी इयत्ता 10वी मध्ये ब्राझील आणि भारत, भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. क्षमता आठवली बघाशी, तुलनात्मक अभ्यास, तुलना करता येणं, फरक करता येणं, निरीक्षण करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, फरक करायचं. पूर्ण इयत्ता 10वीचं वर्ष, आणि पूर्ण इयत्ता 10वीच्या वर्षामध्ये दुसरं प्रकरण का घेतलंय मी आता? कारण दुसऱ्या प्रकरणापासून हा भाग सुरू होतोय. पहिलं प्रकरण क्षेत्रभेटीच आहे. क्षेत्रभेटीमध्ये तुम्हाला क्षेत्रभेट कशी करावी हे सांगितले आहे. दुसऱ्या प्रकरणापासून मग तुलनात्मक अभ्यास, फरक करत करत आपल्याला शिकायचंय, आणि हे इथून सुरू होते. आणि घेताना मग तुम्हाला भारतच आणि भारताबरोबर ब्राझील हाच देश का घेतलाय यासाठी पुस्तक, आणि त्या पुस्तकाचं प्रास्ताविकेचं पान जर तुम्ही वाचलं त्यामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत. भारत आणि भारतावर ब्राझीलचाच का अभ्यास घेतलेला आहे? तर भारताच्या जोडीनं जाणारा, समानतेनं असणारा काही मुद्दे या ठिकाणी विचारात घेतले, आणि त्या विचारात घेऊन या ठिकाणी ब्राझीलची निवड केली आहे. तर ही निवड काय आहे? अतिशय अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर पुस्तकाचं प्रास्ताविकेचे पान वाच. नेक्स्ट, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण अजून दऱ्याकडे जाणार आहोत, स्थान विस्तार पाहणार आहोत, सीमा पाहणार आहोत. मात्र हे पाहत असताना आपण याच्या अगोदर सुद्धा ज्या संकल्पना बघितली आहेत, मात्र मूळ संकल्पना जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत स्थान कुठं असतं, नेमकं कसं असतं, विस्तार कसा शोधायचा असतो, सीमा कशा बघायच्या असतात, हे तुम्हाला अजिबात करणार नाही. त्यासाठी काही मूळ संकल्पनाकडे आपण जाऊया. तुम्हाला माहीत असतील तर अतिशय छान, मात्र माहीत नसतील तर लक्ष देऊन ऐका. बघा, ह्या संकल्पना तुम्हाला माहित असणं अतिशय आवश्यक आहे. अक्षांश आणि रेखांश ही या ठिकाणी दोन संकल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत. पृथ्वीगोल दिसतोय, पृथ्वीगोलावर तुम्हाला ह्या आडव्या रेषा दिसतात इथे, या पहिल्या पृथ्वीगोलावरती. ते आडव्या रेषा म्हणजे काय आहे? तर अक्षांश आहे. अक्षांश दाखवताना काय केलंय बघा, तर ह्या आडव्या रेषा दाखवल्या. ह्या आडव्या रेषा म्हणजे प्रत्यक्ष नाही आहेत, हे बघा लक्षात ठेव. ह्या आडव्या रेषा काल्पनिक आहे, आणि काल्पनिक आडव्या रेषा ज्या आहेत पृथ्वीगोलावरच्या त्या अक्षांश त्याला म्हटलेल्या आहेत. आणि त्या अक्षांशाचा प्रत्येकाच एक अंशात्मक किंमत आहे. इथं 0° दिसते बघा ही आडवी रेषा, त्यानंतर 15°, 30°, 45°, 60°, 75 आणि बरोबर हा जो काही पॉइंट दिसतोय या ठिकाणी तो नॉर्थ पोल आहे. नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव, आणि खाली आहे ते साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की हे वरती 90°, आणि खाली पुन्हा 0° परत 15, 30, 45 असं आहे 90°. म्हणजे खाली 90 आणि वर 90 अशा प्रकारच्या आडव्या रेषेने अंशात्मक किंमत दिली आहे. आणि अंशात्मक किंमत का दिली असेल बरं? तर आपल्या अभ्यास आहे, वैज्ञानिकांना असेल किंवा आपले विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, या सगळ्यांना हे नकाशवाचन किंवा पृथ्वीगोल किंवा स्थान कुठं आहे, विस्तार कुठं आहे, हे समजण्यासाठी हे दिलेलं आहे. जसं अक्षांश आहे तसेच रेखांश आहे. दुसरा पृथ्वीगोल बघा, या ठिकाणी सुद्धा नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे,
आता इथं काय फरक झालाय बघा, दिसतोय का ह्या आकृतीमध्ये, ह्या आकृतीमध्ये किंवा ह्या पृथ्वीवर इथं आडव्या रेषा आहेत आणि इथं मात्र उभ्या रेषा आहेत. इथं जसं मूल्य आहे तसं इथं सुद्धा मूल्य आहे, लक्ष दिलं आहे का? ह्या दोन्ही गोष्टी आडव्या रेषा आणि उभ्या रेषा, यावरून तुमच्या लक्षात येईल ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या इथं अतिशय महत्वाच्या आहेत. अक्षांश, अक्षांश म्हणजे आडव्या रेषा. आणि रेखांश म्हणजे उभ्या रेषा. समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायचं आहे, अक्षांश म्हणजे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा म्हणजे रेखांश. तर ह्या दोन संकल्पना तुम्हाला लक्षात आले का बघा, महत्वाचं आहे आडव्या रेषा उभ्या रेषा आणि प्रत्येक रेषेत असलेला अंशात्मक मूल्य. नेक्स्ट, त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे, स्थान विस्तार समजण्यासाठी गोलार्ध. आणि गोलार्ध समजण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे दिशा. आपण वर्गामध्ये ज्या घेतो किंवा आपल्याला प्रत्यक्ष लहान असताना ज्या शिकवलेल्या दिशा आहेत, म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीवर आपण पाहतो तेव्हा त्या दिशा वेगळ्या आहेत, नकाशे वाचन करताना नकाशाच्या दिशा आपल्याला थोड्याशा वेगळ्या पाहायला मिळतील, तर त्या सुद्धा आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता ह्या दिशा कशा लक्षात ठेवायच्या यासाठी एक कृती तुम्हाला दिसणार, ती तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या जर दिशा तुमच्या कायम लक्षात घ्यायच्या असतील तर ही कृती तुम्ही सुद्धा करायची, माझ्या बरोबर तुम्ही करा. बसला असाल तुम्ही जागेवर तो उभे राहा, माझ्या बरोबर करा ही कृती. नकाशाकडे तोंड करा, म्हणजे तुमच्या स्क्रीन कडे आता तुमचं तोंड असेल. आणि आता वरच्या बाजूला म्हणजे डोक्याकडची दिशा बघा, जी डोक्याची जी बाजू आहे ती उत्तर दिशा. नकाशावर नेहमी उत्तर दिशा ही पॉइंट केलेली असते, बाकी कुठल्या दिशा दिलेल्या नसतात. आता तुम्ही कुठल्याही नकाशा काढला तर त्या नकाशावरती उत्तर दिशा ही पॉइंट केलेली असते. यावर सुद्धा तुम्हाला कळेल की वरची दिशा, नकाशाची वरची बाजू, डोक्याकडची बाजू ही उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तर दिशा आहे. दिशा बघूया पहिल्यांदा आपण, त्यानंतर पायाकडची जी बाजू आहे, पायाकडची बाजू ही दक्षिण दिशा आहे. उजव्या हाताची जी बाजू आहे ती पूर्व दिशा आहे. डाव्या हाताची जी बाजू आहे ती पश्चिम दिशा आहे. केलं का माझ्याबरोबर? डोक्याकडची दिशा उत्तर, पायाकडची दिशा दक्षिण, उजव्या हाताची दिशा पूर्व, डाव्या हाताची दिशा पश्चिम. चार दिशा झाल्या का? हे लक्षात ठेवा, ही कृती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फक्त मुख्य दिशा झाल्या ह्या चार, मुख्य दिशेबरोबर तुम्हाला उपदिशा सुद्धा माहिती असतं अतिशय आवश्यक. नकाशा वाचन करायचं म्हणजे फक्त दिशा नाही तर दिशांच्या सोबत उपदिशा सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. उपदिशांची नावं तुम्हाला माहितीच आहे, आठवा बघू, आठवल्या असतील तर मी सांग. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता ह्या सुद्धा दिशा लक्षात ठेवायच्या, तर त्याची एक ट्रिक तुम्हाला सांग, ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हे एक शब्द आहे, तो शब्द तुम्ही लक्षात ठेवला की दिशा सुद्धा लक्षात राहते. शब्द इथं लिहिलेला आहे मी पायावरती, आई वान दे. आई वान दे, आ म्हणजे आग्नेय, ई म्हणजे ईशान्य, वा म्हणजे वायव्य, न म्हणजे नैऋत्य. आणि नैऋत्य नंतर येणारी दिशा ही दक्षिण असली पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. आणि दिशा सुरू करताना कोपऱ्यातनं सुरू करायचे, तो आहे उजवा कोपरा, म्हणजे इकडून इकडून तुम्ही आला आग्नेय, ई ईशान्य, वा वायव्य, न नैऋत्य, आणि त्यानंतर जी मधली दिशा येतली दक्षिण. तर अशा प्रकारे ह्या दिशा तुम्हाला लक्षात घ्या. आई वान दे शब्द लिहून ठेवा बघा, आई वान दे म्हणजे मुख्य दिशा काय आल्या, उपदिशा काय आल्या. आणि आता मुख्य दिशा आणि उपदिशेवरून आपण आता जायचंय पुढं गोलार्धाकडे. तुम्हाला पुढं दिलेला आहे तो पृथ्वी गोला, आणि पृथ्वी गोलाचा सपाट कागदावरती केलेली जी वृत्त जाळी आहे तिला आपण या ठिकाणी जगाचा नकाशा म्हणतो. वृत्त जाळी कशाला म्हणतो आपण? आडव्या रेषा उभ्या रेषा म्हणजे अक्षांश आणि रेखांश. जे मगाशी अक्षांश रेखांश होते त्यालाच येतात अक्षवृत्त आणि रेखावृत्त. वृत्त आहे म्हणून वृत्त जाळी. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं मगाच्या दिशेनुसार आता आपण काय करायचे आहे, गोलार्ध बघायचे. जसं आपण बघितलं उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पूर्व, पश्चिम, मगासारखाच आहे. उत्तर दिशेला उत्तर गोलार्ध, दक्षिण दिशेला
दक्षिण गोलार्ध, पूर्व दिशेला पूर्व गोलार्ध, पश्चिम दिशेला पश्चिम गोलार्ध। आणि हा कसा करतात आता? अक्षुवृत्त हे जे दिसते तुम्हाला इथं आडवे रेषा शून्य अंशावरती, पृथ्वीवर जे शून्य अंश आहे विषुववृत्त, त्या शून्य अंश विषुववृत्तावरती अक्षुवृत्त आहे, शून्य अंशाचं विषुववृत्त। शून्य अंशाच्या उत्तरेकडची बाजू काय म्हणतो बघा, लक्ष आहे का? शून्य अंशाच्या उत्तरेकडची बाजू, वरची बाजू उत्तरेकडची आहे म्हणून तो उत्तर गोलार्ध। शून्य अंश, शून्य अंश विषुववृत्त त्याच्या दक्षिणेकडची बाजू म्हणजे दक्षिण गोलार्ध। तसंच इथं सुद्धा शून्य अंशाची एक रेखावृत्त दिसते, हे शून्य अंशाचं रेखावृत्त। शून्य अंशाच्या पूर्वेकडची बाजू आहे ते पूर्व गोलार्ध, शून्य अंशाच्या डावीकडची बाजू पश्चिम गोलार्ध। तर अशी हे काय आहे, चार गोलार्ध। इथं थोडस तुम्हाला लक्षात येते बघा, गोलार्धाचा वेगळा भाग दाखवलेला, पूर्व गोलार्ध इकडे पश्चिम गोलार्ध। नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला चार रंगामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला एक गोलार्ध पाहायला मिळतील। नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, गोलार्ध समजले का बघा, चार रंगामध्ये चार गोलार्ध आहे। समजलं असते तर पुन्हा एकदा सांगतोय, शून्य अंश विषुववृत्त, वरची बाजू उत्तर गोलार्ध, खालची दक्षिण, इकडची पूर्व, इकडची पश्चिम। आता यामध्ये रंग करताना तुम्हाला चार वेगवेगळे दिसते, मात्र ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मग अग्नि निवृत्ती वायुविषयाने होते तसेच आता चार रंगामध्ये चार आहेत, मात्र त्याचे भाग करताना पृथ्वीचे काय केलेले आहेत त्यांनी, हा जो काही भाग दिसतोय तुम्हाला इकडून इकडे, हा जो काही भाग दिसतोय तो झाला उत्तरेकडचा सुद्धा भाग आहे उत्तर गोलार्ध म्हणून, आणि ह्या शून्य अंश रेखावृत्ताचा पूर्वेकडचा सुद्धा भाग आहे। म्हणजे ह्याला काय म्हणायचं मग, तर त्याला म्हणायचं उत्तर पूर्व गोलार्ध। हा जो काही भाग दिसतोय तुम्हाला तो आहे उत्तर आणि पूर्व मिळून झालेला उत्तर पूर्व। या विषुववृत्ताची वरची बाजू आहे म्हणून उत्तर, आणि ह्या रेखावृत्ताची इकडची बाजू पूर्वेकडची म्हणून पूर्व, उत्तर पूर्व। तसाच इकडे काय होईल, दक्षिण पूर्व होईल। तसाच इकडे काय होईल, दक्षिण आणि पश्चिम मिळून पश्चिम दक्षिण गोलार्ध, आणि इकडचं काय होईल, उत्तर पश्चिम गोलार्ध। असे चार गोलार्ध आहे, डोक्यात का बघा। आणि ह्यावरून आपण जर बघितलं आपले जे दोन देश तुम्हाला आठवत का बघा, भारताचं आणि ब्राझीलचं स्थान आपल्याला बघायचं, ह्या संकल्पना जर तुम्हाला चांगल्या समजल्या असतील किंवा नसतील समजल्या, पुन्हा रिपीट करा व्हिडिओ पुन्हा पहा, मात्र जर समजले असतील तर मग तुम्हाला लक्षात येईल की भारताचं नेमकं स्थान कुठे आहे आणि ब्राझीलचं कुठे आहे। या ठिकाणी दाखवले मी उत्तर पूर्वेला, भारत स्थान हे उत्तर पूर्व या भागात आहे, तर ब्राझील कुठे आहे तर पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये। नेक्स्ट पृथ्वी पण दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती, तिथं काय केलेलं आहे, शून्य अंश, शून्य अंशावरती तुम्हाला दिसतंय विषुववृत्त, शून्य अंशाच्या वरती नव्वद अंश आहे तुम्हाला बघायला सांगितलं, शून्य अंशाच्या खाली नव्वद अंश आहे, त्या प्रत्येक अंशावरती अंशात्मक मूल्य आहे आणि वृत्ताला नाव दिलेली आहे। साडे तेवीस अंश मी काय म्हणतोय बघा, साडे तेवीस अंश उत्तरेला कर्कवृत्त आहे। विषुववृत्त तुम्हाला कळालं का बघा, विषुववृत्त शून्य अंशावरती आहे, विषुववृत्त शून्य अंश रेखा अक्षवृत्त, आणि हे अक्षवृत्त जे आहे ते साडे तेवीस अंश उत्तरेला, साडे तेवीस अंश उत्तरेला इथे दिसतंय बघा, मी दाखवतोय इथं पॉइंट न दिसत असेल तर बघा, नाहीतर हा जी ही जी काही रेष दिसतीये ती आहे ट्रॉपिक्स ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, आणि त्याच्या उलट दिशेला दक्षिणेला साडे तेवीस अंश दक्षिणेला तुम्हाला मकरवृत्त बघायला मिळेल। साडे तेवीस अंश दक्षिणेला काय आहे, मकरवृत्त। हे का सांगतोय मी, पुढं आहे, पुढं आहे म्हणून मी हे सांगतोय, हे लक्षात येते का बघा तुम्हाला, शून्य अंशावरती विषुववृत्त, साडे तेवीस अंश उत्तरेला कर्कवृत्त, साडे तेवीस अंश दक्षिणेला मकरवृत्त। नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतंय भारत दिसतोय, भारताच्या मध्यातून कुठलं वृत्त गेलेलं आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, यासाठी मग आज सांगितलेलं स्थान लक्षात येते का बघा, साडे तेवीस अंशावर दक्षिणेला कोण आहे, साडे तेवीस उत्तरेला कोण आहे आणि शून्य अंशावरती कोण आहे, तुम्हाला थोडस काम या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे। इतर जो दिसतो आहे तो शून्य अंशाचा
अक्षुववृत्त आहे म्हणजे तो झाला विषुववृत्त, आणि इथून बनून गेलेला तो आहे कर्कवृत्त, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातो, रिकामे जात, भारताच्या मध्यातून कोणतं वृत्त जात, धडा आपला सुरू झाली, आता धड्याला सुरुवात झालेली आहे, मग अशी जी होती ती पाठिंबाची माहिती, म्हणजे अगोदर याच्याबद्दल तुम्ही शिकलेलं जे होतात त्याची थोडीशी उजळणी आपण केली, तुम्हाला माहित असेल नसेल ह्या दोन्ही संकल्पना लक्षात घेऊन मी ते सांगितलं तुम्हाला। आता या ठिकाणी जगाचा नकाशा दिसतोय तुम्हाला, जगाच्या नकाशामध्ये दोन लाल स्पॉट दिसतात बघा स्क्रीनवरती तुमच्या, हा जो लाल स्पॉट दिसतोय तुम्हाला मी पॉइंटरने दाखवतोय तो आहे भारताचं स्थान जगामध्ये कुठे आहे नेमकं, आणि या बाजूला दुसरा एक लाल पॉइंट दिसतोय तो आहे ब्राझील, दोन देश भारत दुसरा देश ब्राझील, हे नेमकं स्थान तुम्हाला कळायला पाहिजे जगाच्या नकाशामध्ये भारत कुठे नेमका आहे नेमकं तुम्हाला, कारण जग हे करत असताना फक्त एक आहे आपण शिकत शिकत काही आपले जे प्रश्न आहे वृत्तीपत्रिकेमध्ये, वृत्तीपत्रिके हा सुद्धा प्रश्न आहे की नकाशा भरा, भारताचं स्थान दाखवा, ब्राझीलचं स्थान दाखवा, त्याला तुम्हाला हे दाखवत आलं पाहिजे नेमकं कुठं आहे हे समजलं पाहिजे। नेक्स्ट, आता आपण देशांच्याकडे जाऊया, दोन देश, एक नकाशा भारताचा आहे दुसरा ब्राझीलचा नकाशा आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला हे दोन्ही नकाशे दिलेले आहेत, 2.1 2.2 10 आणि 11 नंबरच्या पानावरती आपल्या समोर ती दोन्ही पानं, म्हणजे एकाच वेळेला दोन्ही पानं ओपन होतात ती पहा आपल्याकडे, आणि इथं फक्त माझं काम नाही आता तुमच्या कामाला सुद्धा सुरुवात होती, आपल्याकडे पेन्सिल ठेवा आणि कामाला लागायचं। बघा दोन देश आहेत, पहिला देश आहे भारत, भारताला आपण भारतीय प्रजासत्ताक रिपब्लिक ऑफ इंडिया असं म्हणतो, त्याची राजधानी नवी दिल्ली, इथं दाखवलेली आहे बाणाच्या सहाय्याने नवी दिल्ली कुठे आहे भारतामध्ये, ही सुद्धा पुन्हा मी सांगतोय नकाशा भरा दोन मार्कासाठी हे लक्षात ठेवा दिल्ली कुठे आहे। दुसरा आहे दुसरा देश ब्राझील, ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, ब्राझिलिया ब्राझीलची राजधानी, ती सुद्धा कुठे आहे पॉइंटरच्या साईनने इथे दाखवलेलं बाण केलंय बघा दिसतोय का बघा तुम्हाला, आणि इथं पॉइंट केलाय तो या ठिकाणी ब्राझिलिया ही राजधानी। नेक्स्ट, आता आपण दोन देशापैकी एका देशाकडे जायचंय भारताकडे, भारताचं स्थान काय आहे कुठे आहे नेमकं, मगाशी जे बघितलं ते तुमच्या चांगलं लक्षात असेल तर हे तुम्हाला अजून चांगल्या तऱ्हेने कळेल, किंवा त्या गोष्टी लक्षात ठेवूनच पुढे आपण जायचंय। स्थान विस्तार आणि सीमा, भारताचं स्थान बघा पाचा स्क्रीनवर तुमच्या दिसतंय का, भारताचं स्थान कुठं सांगितलं मगाशी आपण पाहिलेलं आठवत आहे का बघा, भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, आठवलं मी मगाशी सांगितलं दाखवलं तुम्हाला उत्तर पूर्व गोलार्ध दाखवलं होतं का बघा इकडची बाजू अशी, त्या बाजूंमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भारताचं स्थान हे उत्तर पूर्वेला आहे, आणि ते पडताळून तुम्हाला पाहता येईल तो गोलार्ध उत्तरचा आहे का तो गोलार्ध पूर्वचा आहे का, थोडीशी उजळणी करण्यानंतर। आशिया खंडामध्ये भारत कुठे आहे, आशिया खंडामध्ये भारत दक्षिण भागात आहे, इथं दाखवलंय बघा पॉइंट करून मी खाली जगाच्या नकाशामध्ये, हे आशिया खंडाचं एकदम स्थान आहे पूर्ण, त्याच्या दक्षिणेला असलेला काय आहे भारत आहे, खालच्या दिशेला आहे, खालची दिशा पायाकडची म्हणजे दक्षिण दिशा। नेक्स्ट, हे त्याचं स्थान झालं, लक्षात घ्या तीन मुद्दे आपल्याला बघायचे, एक स्थान दुसरा विस्तार आणि तिसरं सीमा, त्यातलं स्थान तुम्हाला कळालं का भारताचं बघा रिपीट करतोय उत्तर पूर्व भाग, जगाच्या उत्तर पूर्व भागामध्ये गोलार्धामध्ये भारत आहे, आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा एका वाक्यात उत्तर द्यासाठी। त्यानंतर आपण जायचंय दुसऱ्या मुद्द्याकडे विस्ताराकडे, विस्तारामध्ये तुमचं काम आहे, विस्तारामध्ये तुम्ही पुस्तक जर उघडलं असेल तर पुस्तकामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, अंशात्मक मूल्य एक दिलेलं आहे एक दिलेलं नाहीये, तर अंशात्मक मूल्य दिलं जे किंवा जे दिलेलं नाहीये ते तुम्ही इथं निरीक्षण ही जी क्षमता आहे तिचा वापर इथं करायचं, निरीक्षण क्षमता आहे तुमच्याकडे त्या निरीक्षण क्षमतेचा वापर तुम्हाला इथं करणं आवश्यक आहे, इथं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय बघा, आकृती 2.1 च्या सहाय्याच्या आधाराने किंवा भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा
अंशाचं मूल्य गाळलेल्या जागांमध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला इथं काम करायचं, निरीक्षण क्षमता आली का बघा. तर इथं तुम्हाला मी करून दाखवलेला आहे, पहा भारताचा मुख्य भूमीचा जो विस्तार आहे तो 8.04 मिनिटे किंवा 4 पेला असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. अनेक मुलांना माहित नसतं की वाचायचं कसं आहे, काही जर मुलं स्वल्पविराम म्हणतात वरती इथं गेल्यानंतर, हे 8 अंश वाचतात मात्र इथं 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम असं म्हणतो वरचा, तर तसं नाही आहे ते. 8.04 मिनिटे पृथ्वीचे जे काही कला आहे त्या कलांच्या मधून हे जे काय आहे ते वाचन करायचंय. उत्तर अक्षवृत्त म्हटले बघा, उत्तर अक्षवृत्त म्हणजे तुमच्या डोक्यात आलं असेल, आता उत्तर अक्षवृत्त का आलेलं असेल बरं विचार करा, उत्तर गोलार्धात आहे भारत म्हणून उत्तर अक्षवृत्त. तर इथून त्याची सुरुवात होते 8 अंश. पुस्तकात तुम्ही बघितलं तर खालच्या दिशेने इथे दिसतंय, इथं अगदी स्पष्ट दिसत नाहीये मात्र खालची जी आहे त्या ठिकाणी 8 अंश दाखवले तुम्हाला, 8 अंश खालून ते वरती उत्तर आहे. उत्तर म्हणजे असा आडवा विस्तार, अक्षवृत्त म्हणजे आडवा विस्तार लक्षात घ्या, आडवा ही आडवी रेष इकडून अशी, इथं खाली 8 अंश आहे आणि वरती 37.06 मिनिटे उत्तर अक्षवृत्त आडवा विस्तार. तर रेखावृत्ती विस्तार कसा आहे बघा, 68.07 मिनिटे पूर्व रेखावृत्त ते 97.25 मिनिटे पूर्व रेखावृत्त, असा अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार दोन्ही लक्षात घ्या. सांगताना अक्षवृत्त आणि रेखावृत्त अशा दोन्ही तऱ्हेने आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, आता भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला अंदमान व निकोबार समूह आहे, अंदमान निकोबार बेट लक्षद्वीप बेट या साईड. तर अशा तऱ्हेने जर बघितलं तर या बेटाच्या समूहामधील 6.45 मिनिटे अक्षावरील स्थान इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते आणि हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात घ्या. आपल्याला रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न विचारला जातो, भारताचं सगळ्यात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब हे आहे किंवा एका वाक्यासाठी इंदिरा पॉइंट ही आहे. त्याचं अंशात मूल्य सुद्धा तुम्हाला घ्यावं लागतं, काय वेळा विचारतील तर 6.45 मिनिटे नकाशावर तुम्हाला इथं बाण करून दाखवले बघा, आणि स्टार जे केलेलं आहे ते आहे इंदिरा पॉइंट भारताच्या दक्षिणेकडचं, ही दक्षिण बाजू झाली का, दिशा आठवतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, दक्षिण दिशेला आहे इंदिरा पॉइंट. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं मगाच सांगितलं, पृथ्वी गोल दाखवला होता आठवतोय का बघा, कर्कवृत्त किती अंशावर आहे आठवतोय का बघा, अंश सुद्धा सांगितलं होतं, किंमत सांगितली होती, ही किंमत इथं बसते का बघा, यामध्ये 23.5 अंश सांगितलं होतं उत्तरेला, बसतंय का बघा, 8.04 मिनिटे ते 37 अंश. तर अशा प्रकारे हे भारताचा झाला विस्तार. नेक्स्ट दुसरी संकल्पना या ठिकाणी आपण बघितलेली आहे. आता पुन्हा तुमचं काम आहे बघा, भूगोल जो आहे या भूगोलामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे, भूगोलाचं पुढचं काम आहे निरीक्षण करणं आणि त्याची नोंद करणं. या ठिकाणी 2.1 नकाशा दिलेला आहे भारताचा राजकीय नकाशा, राजकीय नकाशा लक्षात घ्या, राजकीय नकाशा काय असतो, राज्य राजधान्या देशाची राजधानी हे दाखवलेली असत, तुम्हाला वनस्पती प्राणी काही दाखवलेले नाही का दिसत नाही, कारण हा राजकीय नकाशा. मग हे कुठे सापडतील, स्वाभाविक नकाशामध्ये सापडतील तुम्हाला. तर ह्या नकाशाचं निरीक्षण करा आणि नकाशा निरीक्षण करून या ठिकाणी भारताचा शेजारचा पांढरा रंगाने तुम्हाला भारत दाखवलेला आहे आणि बाजूचे जे काही शेजारी देश आहे ते तुम्हाला लाल रंगामध्ये दाखवलेले आहे. शोधणं तुमचं सोपं व्हावं म्हणून काय केलेलं आहे, भारताचे शेजारचे देश हे लाल रंगाने दाखवलेले आहे. उदाहरणार्थ एक सांगतोय, या देशाला पाकिस्तान दाखवलेलं आहे लाल रंगामध्ये, तुमच्या पुस्तकात सुद्धा बघा, वायव्येला भारताच्या वायव्येला काय दिसतो आहे, पाकिस्तान हा देश दिसतो. असे बाकीचे देश शोधा. नेक्स्ट मॅडम तक्ता दिलाय बघा, असा तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये आहे, मी मुद्दामून पूर्ण करून दिलेलं नाहीये, तुम्हाला थोडस काम राहावं म्हणून बघा. देश आणि सीमा या आणि जलाशय सुद्धा त्यांची नावं तुम्हाला लिहायची, निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून ह्या दिशेनुसार शेजारचे देश कोणते, सागर कोणते, महासागर कोणते हे लिहायचे. ती कृती जी आहे ती तुम्ही पूर्ण करायची, त्यासाठी दिशा लक्षात घ्या आणि त्या दिशेनुसार ही कृती पूर्ण करा. काय अडचण असेल
तर संपर्क करा मग पुढे. त्यानंतर आपण जायचंय भारताचं आपण स्थान बघितलं बघा, त्यानंतर विस्तार बघितला आणि त्यानंतर त्याच्या सीमा सुद्धा बघितल्या. सीमा तुम्हाला सांगितल्या तुम्ही, त्या तुम्ही करायच्या. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे भारताचं स्थान आणि विस्तार. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आता तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पहिला बघितला असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं स्थान, विस्तार, सीमा, अक्षांश, रेखांश, त्या पृथ्वीवरती असलेले वेगळ्या प्रकारचे वृत्त याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण थोडस पुढे जायचंय आणि ब्राझील देशाकडे बघायचंय. ब्राझील देशामध्ये तुम्हाला असलेलं भारत, त्याचं स्थान कुठं आहे, त्याचा विस्तार कसा आहे आणि त्याच्या सीमा कुठली, हे आपण जाणून घ्यायचंय. काल जसं बघितलं तसंच पुन्हा आहे. ज्यासाठी कालच्या भागाची किंवा याच्या अगोदरच्या पाहिलेल्या व्हिडिओची गोष्ट आपण लक्षात ठेवायची. नेक्स्ट, भारतात जसं आपण बघितलं तसं ब्राझील स्थान, विस्तार आणि सीमा, पुन्हा तीन गोष्टी आहेत, त्याचं स्थान, त्याचं विस्तार, त्याची सीमा. इथं तुम्हाला पृथ्वी गोल दिसतोय. हा पृथ्वी गोल काय म्हणायचं मुलाने याला, पृथ्वी गोल. आणि या पृथ्वी गोलावरती ब्राझील आणि ब्राझील कुठल्या खंडामध्ये तो खंड सुद्धा दाखवलेला आहे. खाली दिलेला आहे, पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. मगाशी किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हा जो काही ब्राझीलचं स्थान आहे तुम्हाला दाखवलं होतं ते आपल्याला दक्षिण या ठिकाणी आणि उत्तरेला सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला असलेलं पाहायला मिळतं. बहुतांश भाग मात्र दक्षिण गोलार्धात आहे आणि त्याचं स्थान हे पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. जसं भारताचं स्थान काय होतं, आशिया खंडाच्या दक्षिण भागात होतं, तसं हा अमेरिका दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये तुम्हाला दिसतो. हा या ठिकाणी दक्षिण अमेरिका खंड दिसतोय आणि त्याच्या वरच्या दिशेला उत्तरेला काय आहे, ब्राझील. हे त्याचं स्थान झालं विस्तार. विस्ताराकडे जाऊया आपण. जसं आपण भारताचं बघितलं होतं, विस्तार बघितला होता, तसंच पुन्हा इथं आहे तुम्हाला. इथं सुद्धा काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, राहिलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या. नकाशाचं वाचन करत अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार इथं मी तुम्हाला पूर्ण करून दाखवलेलं आहे. तुम्ही अजून निरीक्षण करू शकता. ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार 5:15 उत्तर अक्षवृत्त ते 33:45 दक्षिण अक्षवृत्त. अक्षवृत्त म्हणजे आडवा विस्तार त्याचा असा. आणि रेखावृत्त म्हणजे त्याचं ओघ असं. आपण जर रेखावृत्त अक्षवृत्त काढलं तर एक चौकोन तयार होतो. त्या चौकोनामध्ये येणारा देश म्हणजे तो देश आहे. त्यावरून तुम्हाला समजून जाईल. ब्राझीलचा उत्तर भागातून काय होतं, विषुववृत्त जातं, तर दक्षिण भागातून मकर वृत्त जात. भारतातून कुठलं वृत्त गेलेलं आहे, कर्क वृत्त गेले का, तर ह्या ठिकाणी कुठलं वृत्त गेलेलं आहे ते म्हणजे विषुववृत्त. बघा 0° विषुववृत्त आहे ते इथून गेलेलं आहे. आणखी दक्षिण भागातून मकर वृत्त गेलेलं आहे. ह्या दोन्ही वृत्तांचं तुम्हाला स्थान सांगितलेलं आहे. त्यानुसार इथं ह्या अक्षवृत्ती विस्तारामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. बसतंय काय त्याच्यामध्ये 0° आणि 3:30°. नेक्स्ट मॅडम, एक मिनिट बॅग समोर जावं लागलं होतं. इतिहास काय भारताचा तो थोडक्यात सांगितला. इथं तीन युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती असतील. तर जसं आपण भारताचं स्थान, विस्तार आणि सीमा बघितल्या, भारताच्या सीमा जशा आपण शोधून काढल्या तशा प्रकारे आपण या ठिकाणी तुम्हाला काम करायचं, निरीक्षण करायचं आहे. ब्राझीलच्या नकाशाचं पान नंबर 11 वरती 2.2 आकृती आहे. नकाशा आहे ब्राझीलचा, तो काळजीपूर्वक पहा. त्या नकाशावर तुम्हाला भारतात ब्राझीलचे शेजारचे देश दाखवलेले आहेत, ते लाल रंगाने दाखवलेले आहेत. आणि जे काही महासागराचा भाग आहे तो या देशाच्या पूर्वेकडे आहे, पूर्वेकडच्या बाजूला आहे. तो महासागरात सुद्धा भाग निळ्या रंगाने दाखवलेला आहे, तो निरीक्षण करा. नेक्स्ट स्लाइड. आणि ह्या तक्त्यामध्ये, हा जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये तुम्हाला ती माहिती भरायची आहे. दिशा, उत्तर दिशेला कुठला देश आहे, कुठला महासागर आहे, असेल तर लिहायचं आहे, नसेल तर नाही. पश्चिम, पश्चिम दिशेला कुठला आहे, दक्षिणेला कुठला आहे, उत्तरेला, पूर्वेला कुठला आहे, अशा तऱ्हेने हा निरीक्षणातून तुमचा हा जो काही भाग आहे तो पूर्ण करायचा. नेक्स्ट. त्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी.
इतिहास काय आहे भारताचा आणि ब्राझील सुद्धा. जसं आपण म्हटलं की भारताबरोबर ब्राझील देशाचं तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, हे करत असताना दोन्ही देशांचा इतिहास काय आहे तो थोडक्यात तुम्हाला सांगितलं. बघा ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतावर, आता हे इतिहास तुम्हाला तुम्ही शिकलेला वर्गामध्ये, 150 वर्ष जवळजवळ भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं होतं, ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. लक्षात घ्या, भारतावर राज्य करणारे कोण आहेत? इंग्रज आहेत, ब्रिटिश आहेत. ही गोष्ट पॉइंट डाऊन करा, तुमच्याकडे नोंद ठेवा त्याची तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्योत्तर शब्दाचा अर्थ कळतोय का, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 च्या नंतर भारताला साधारण 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. 3 युद्ध कुठली आहेत, काय आहेत, हे तुम्ही शिकलेलं आहे इतिहासामध्ये. त्यानंतर अनेक ज्या काही समस्या आहेत, आता भारत आणि भारत हा एक विकसनशील देश आहे, पुढे हा मुद्दा आहेच, तर या भारतामध्ये काही समस्या तुम्हाला बघायला मिळतील. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणं, अशा अनेक समस्या असूनही देखील भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. विकसनशील म्हणजे काय? 3 प्रकारचे देश आपल्याला बघायला, विकसित, विकसनशील आणि जे अगदी दरिद्र देश आहेत त्यांचा अजून काही विकास होणं आवश्यक आहे, अशा प्रकारचे. भारत हा मधल्या टप्प्यामध्ये असलेला, जे विकासाकडे निघालेला अशा प्रकारचा हा देश आहे, म्हणून विकसनशील देश आहे. विविध टप्प्यावर आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला आता वेग आलेला. नंतरच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या काही सुधारणा आहेत, आर्थिक सुधारणा भारत देशामध्ये झाल्या आणि त्या सुधारणांचा परिणाम म्हणून भारतामध्ये आज आपल्याला की जे काही भारताचं स्थान आहे जगामध्ये ते अतिशय मूल्यवान अशा प्रकारचं झालेलं बनलेलं आहे, ते झालेल्या आर्थिक विकासाच्या गोष्टींमुळे. आणि भारत हा एक जगातील प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताला ओळखलं जात. तर अशा प्रकारच्या ह्या भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ब्राझील कडे आपण जाऊया, ब्राझीलची कशी परिस्थिती होती ते आपण पाहूया नेक्स्ट. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये तरुण जे काही मुलं आहेत किंवा तरुणांचा देश म्हणून भारताला ओळखलं जातं. का? तर भारताच्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. तरुणांचा देश हा काय प्रकार आहे, तर तरुण मुलं हे क्रियाशील असतात, म्हणजे देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा हातभार हा मोठ्या प्रमाणात असतो. वयोगट जो आहे तो लहान मुलांचा वयोगट आणि वृद्ध माणसं हे आपण हे अवलंबून असतात, मात्र हा जो क्रियाशील गट आहे तो तरुणांचा गट आहे. आणि त्यामुळे भारताकडं खूप चांगल्या तऱ्हेनं, म्हणजे पुढच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये भारत हे एक चांगल्या प्रकारचा देश म्हणून उदयास येणार आहे. कारण काय? तर तरुणांच्या बळावरती. कारण इतर देशांच्या मनाचा विचार केला आपण, तर इतर देशांमध्ये वृद्धांची संख्या जास्त होती. चीनचा विचार केला आपण, तर त्या चीनमध्ये वृद्ध लोकांची संख्या जास्त दिसते. त्यामुळे भारताचा विचार केला तर भारतामध्ये तुम्हाला तरुणांची संख्याही जास्त दिसते. नेक्स्ट, जसे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती तशी ब्राझीलची काय म्हटलं. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ, 3 शतक भारताचं आठवलं, 150 वर्ष, 100 आणि 50, इथं मात्र 3 शतक आहे. शतक म्हणजे 100 वर्ष. 300 वर्ष जवळजवळ ब्राझील हा देश पारतंत्र्यामध्ये होता. कोणाचं तंत्र चालत होत, शासन चालत होत? पोर्तुगीजांचं. पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असलेला हा देश होता. भारतामध्ये कोणाचं राज्य होतं? मला सांगितलंय, ब्रिटिशांचं. ते इथं कोणाचं होतं? पोर्तुगीजांचं. तुलनात्मक अभ्यास. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले, आपल्यापेक्षा कितीतरी अगोदर. आपल्याला मिळालेलं होतं 1947 ला, ब्राझीलला मिळालेल्या 1822 ला. 1930 ते 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय अशा प्रकारच्या लष्करी रजवटीखाली होता. लष्करी रजवटी आणि 20व्या शतकाच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांना तोंड देत ते आता पुढे आलेले. जगाच्या आर्थिक विकासाचा हातभार लावणारा हा देश म्हणून आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे आज पाहिले जाते. जसं भारत आहे तसाच ब्राझील सुद्धा एक प्रमुख बाजारपेठ आहे. नेक्स्ट, या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास तुम्हाला दाखवलेला आहे. परकीय राजवट कोणाची होती, किती काळ होती, स्वातंत्र्य कधी मिळालंय आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा कालावधी. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 3 युद्ध, दुष्काळी परिस्थिती भारतात, ब्राझीलमध्ये
विविध प्रकारच्या वित्तीय समस्या। नेक्स्ट, त्यानंतर काही गोष्टी तुम्हाला जसं सांगितलं मी फक्त शिक्षकांनीच तर जशा तऱ्हेने तुम्ही पाहिलं त्याच्या अगोदर की आपलं भारताचं स्थान विस्तार सीमा, भारत त्यानंतर ब्राझीलची स्थान विस्तार सीमा, यानंतर आपल्याला काही गोष्टी ह्या स्वतःहून करावयाचे, स्वयं अध्ययन, जसं मगाशी सांगितलं क्षमता तुमच्या लक्षात आल्या असतील त्या क्षमतांचा इथं तुम्हाला विकास करण्याची संधी मिळते स्वयं माध्यमाच्या माध्यमातून। आणि हे स्वयं अध्ययन करताना फार काही डोक्याला ताप आहे असं काही नाहीये, फक्त आपण मनापासून केलं तर ह्या गोष्टी जमणार आहे कसं बघा। नेक्स्ट, पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला नकाशामध्ये घटक दाखवा, नकाशामध्ये काही घटक दाखवायचे, काय घटक दाखवायचे आहे तुम्हाला पान क्रमांक 12 वरती आकृती क्रमांक 2.3 दिलेली आहे। आकृती 2.3 काय आहे तर जगाचा आराखडा आहे, तर जगाच्या आराखड्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायचे, काय दाखवायचे, पहिलं सर्व खंड व महासागरांची नावं द्यायची नकाशा भरा, हा एक स्वयं अध्ययनाचा भाग आहे। सर्व खंड, सर्व म्हणजे किती खंड आहे हो आठवतात का, बघा 7 खंड आहे, तुम्हाला मी पुढे दाखवते 7 खंड आहे आणि 7 खंडाच्या बरोबरीने तुम्हाला नुसते खंड दाखवायचे नाही तर महासागरांची नावं सुद्धा द्यायची। दुसरी गोष्ट दाखवायची ब्राझील आणि भारत हे वेगवेगळ्या रंगाने रंगवा जगाच्या नकाशामध्ये, तुम्हाला महत्वाचं तुम्हाला दाखवलं तुम्हाला मगाशी याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये की नेमकं त्याचं स्थान कुठं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि ते वेगवेगळ्या रंगाने दाखवायचंय। आता वेगवेगळे रंग नसतील तर पेन्सिल नाही दाखवा आणि दुसऱ्या किंवा खडू कलर खडू आहे तेलकट करू त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। त्यानंतर तिसरी गोष्ट दाखवायची नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचं अंशात्मक मूल्य लिहा। आठवत आहे का बघा याच्या का पहिल्या काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला आहे की विषुववृत्त किती अंशावरती आहे, म्हणजे अंशात्मक मूल्य झालं त्याचं आणि ते कुठं आहे, म्हणजे शून्य अंश विषुववृत्त आहे, शून्य अंश तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचं जगाच्या नकाशामध्ये। तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट दाखवायचं दिशादर्शक दाखवा, दिशादर्शक कळते का तुम्हाला, दिशादर्शक मी दिशा सुद्धा तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये, त्यामध्ये फक्त तुम्ही काय करा उत्तर दिशा दाखवा नकाशामध्ये। तर ह्या अशा 4 गोष्टी तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचे, स्वयं अध्ययनाचा भाग आहे। तुम्हाला ही गोष्ट कशी करायची हे पुढच्या स्लाइड मध्ये मी दाखवलेलं आहे। नेक्स्ट स्लाइड मध्ये जगाचा नकाशा आराखडा दिसतोय आणि या आराखड्यावर तुम्हाला सगळ्या खंडांची नावं दिसत आहेत, सगळ्या खंडांच्या नावासोबत महासागर सुद्धा दिसत आहे, आशिया खंड, त्यानंतर युरोप 2 नंबर, 3 नंबर आफ्रिका, 4 नंबर उत्तर अमेरिका, 5 दक्षिण अमेरिका, त्यानंतर खालच्या बाजूला तिथं ऑस्ट्रेलिया आहे, इथं थोडासा प्रॉब्लेम झालेला खाली खालची बाजूने, मात्र इकडे खाली काय आहे अंटार्क्टिका हा एक खंड आहे, 7वा खंड, 7 खंड आहे। महासागर दिसतायत बघा, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, हा पॅसिफिक महासागर जगाचा पृथ्वी गोल आहे, तो हिथं सुद्धा आहे तिथं सुद्धा, दोन ठिकाणी कसा काय पृथ्वी गोल आहे, गोल असल्यामुळं इथं काय केले आपण तर गोल पृथ्वीचं सपाट भागामध्ये रूपांतर केले, त्यामुळे ही गोष्ट दिसते तुम्हाला। इथं आहे आर्टिक महासागर, इथं आहे दक्षिण महासागर, बघा सांगितलेलं काम स्वयं अध्ययनासाठी खंडांची नावे दाखवा, महासागरांची नावे दाखवा, विषुववृत्त दाखवा, हे बघा हे विषुववृत्त, भारत आणि ब्राझील वेगवेगळ्या रंगाने दाखवा, रंगाने दाखवू शकता किंवा छटा दाखवू शकता, इथं छटा दाखवलेली आहेत मी भारताला ब्राझील वेगळी छटा, दोन वेगळ्या छटाने इथं तुम्हाला भारत आणि ब्राझील दिसत आहे, त्यानंतर सूची सुद्धा दिलेली आहे कारण वेगवेगळे रंग आले, रंग वेगळे आले की सूची येते, तर सूची तुम्हाला दिली तर आवश्यक झालेली आहे। आणि तर दिशा इथं या ठिकाणी उत्तर दिशा, दिशादर्शक दाखवा म्हटलेला हा उत्तर दिशा, अशा प्रकारे तुम्हाला हे स्वयं अध्ययन पूर्ण करायचंय तुमच्या पुस्तकामधच्या साहाय्याने। नेक्स्ट, हे बघत असताना आता तुमच्या या पुस्तकामध्ये वर्षभरामध्ये हा एक भाग नवीन आलेला आहे द्वैताचे रंग, द्वैतांश म्हणजे काय, दोन देशांचा आपण अभ्यास करणार आहे भारत आणि ब्राझील, तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आपल्याला, या दृष्टीने तुम्हाला द्वैतांश रंग म्हणजे दोघांचं काय आहे वेगवेगळे वैशिष्ट्य हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। तुम्ही अभ्यासलेल्या देशांच्या संदर्भात
खालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि लिहा. हे तुम्हाला शोधायचे आहे, मी सांगणार नाहीये, कारण स्वयं अध्ययनाचा हा भाग आहे. पहिला आहे, जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? आता मगाशी जी तुम्हाला स्लाइड बघितली आपण, त्याच्यामध्ये दोन वेगळे रंग, भारताचा वेगळा दाखवला, त्या छटा राज्याची छटा वेगळी दाखवली होती. आकारमान बघायचं कोणाचं मोठं आहे कोणाचं लहान आहे. दुसरं आहे, कोणत्या देशाचा अक्षरवृत्ती विस्तार जास्त आहे? विस्तार पहा, अगोदर अभ्यासलेला आपण अक्षरवृत्ती रेखावृत्ती दोन्ही देशांचा आणि त्यानुसार कोणता देश कसा आहे हे सांगा. तिसरं आहे, ब्राझील व भारत या देशांचं स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा. म्हणजे कोणत्या खंडात कुठला देश आहे आणि त्याचं स्थान त्या खंडामध्ये कुठलं आहे हे सांगा. या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी किती राज्य आहे? यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 10 आणि 11 वरती भारताचा आणि ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे, त्याचा अभ्यास करा. तिथे राज्यांची नावं सुद्धा दिलेली आहे त्या त्या देशातील. भारताची तर आहेतच, ब्राझीलचे सुद्धा आहे, ते वाचाने लिहा. तुमच्या वहीत या देशाचे ध्वज काढा, यासाठी सुद्धा तुमच्या पुस्तकाचा आधार घ्या. पान नंबर 9 वरती दोन्ही देशाचे ध्वज दिलेले आहेत, किंवा तुम्हाला जर स्वतः तयार करता येत असेल तर ते सुद्धा ते तयार करू शकता. नेक्स्ट आहे, दोन्ही देशांच्या बोध चिन्हांविषयी माहिती घ्या. भारताचं बोध चिन्ह तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आठवते का बघा, भारताचं बोध चिन्ह सत्यमेव जयते आणि त्यासोबत ब्राझीलचं काय आहे हे तुम्ही थोडासा तर एक नेटचा वापर करा, इंटरनेटचा, आणि त्याचा वापर करून ही शोधा. नेक्स्ट, जसं द्वैताचे रंग आहे तसा हा एक भाग नवीन आहे, पहा बरं जमत का. सगळं शिक्षकांनीच करायचं नाही, आपल्याला सांगितलं क्षमता तुमच्या विकसित झाल्या पाहिजे, शिक्षकांच्या नाही. तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा काही जमतंय का बघायचं, जमतंय करण्याचा प्रयत्न करा. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्वातंत्र्योत्तर काळातील फरक शोध. काही फरक आपण तुम्हाला मगाशीच सांगितलेले शिकवताना, अजून काही फरक आहे का तो तुम्ही शोधून काढायचा. ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते? तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुक्त झाला ते शोध. प्रश्न वाचल्यानंतर लगेच आपल्या डोक्यात क्लिक झाला असेल कि भारतामध्ये ब्राझीलमध्ये ज्यांचं राज्य होतं ते कुठं होते, कुठं आहे किंवा कुठं होते. आता ब्राझीलमध्ये राज्य कुणाचं होतं बघा, आठवतंय का, पोर्तुगीजांचं होतं. पोर्तुगीज भारत कुठं होते हे शोधा आणि लिहा. आणि सगळ्यात महत्वाचं, तो मुक्त कधी झाला हे सुद्धा फार महत्वाचं आहे, ते पण शोधून लिहा. नेक्स्ट, आता आपण अगदी प्रकरणाच्या शेवटी आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला हा एक नवीन भाग सुद्धा इथं सांगितलेला आहे. माहित आहे का तुम्हाला सगळ्याच गोष्टी आपल्या धड्यामध्ये सांगितली नाही, मात्र काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. या देशाच्या बाबतीत आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. वेगवेगळ्या शासन प्रणाली भारतामध्ये प्रजासत्ताक आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित आहे प्रजासत्ताक पद्धती. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ब्राझील देशाचं नाव हे पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलेलं आहे, हे लक्षात घ्या. ब्राझीलचं नाव पडलं कसं, तर त्या देशातील जो वृक्ष आहे त्याचं नाव आहे पाऊ ब्राझील, त्या देशाच्या त्या वृक्षाच्या नावावरून त्या देशाचं नाव ब्राझील असं पडलेलं. तर अशा प्रकारे आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्थान, विस्तार आणि सीमा यांचा अभ्यास केला, काही स्वयं अध्ययनाचा भाग बघितला. तर हे सगळं बघत असताना तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट, तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं, माझं छान प्रकारे हे सगळं पाहिलं, व्हिडिओ बघितला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद, आभार. नेक्स्ट, आमचे अशीच काही व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शाळेचं युट्यूब चॅनल आहे आश्रमशान रजपूतवाडी, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. काही तुमचे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दिसेल, त्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत जातील आमचे काही व्हिडिओ असतील. नेक्स्ट, हे करत असताना काही सौजन्य घेतलेल्या काही गोष्टी ह्या वापरलेल्या आहेत,
गुगल मॅप्सवरून काही नकाशे घेतलेले आहेत, काही भूगोलावरून घेतलेले आहेत, दीक्षा ऍपचा सुद्धा वापर केलेला आहे, युट्यूबचा काही ठिकाणी वापर केलेला आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं सहकार्य हे महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती महामंडळ यांच्याकडून मिळालेले आहे. नेक्स्ट. धन्यवाद.